हॅलो, माझं नाव आहे जुईली नागपुरे. हा सगळा माझा मैत्री कट्टा असा नावाचा आमचा एक ग्रुप आहे. आम्ही सगळे पुण्यामधून सहकार नगर और जवळपासच्या सगळ्या एरियामधनं आलेलो आहोत. आम्ही आल्यापासून खूप धमाल केली आहे. आम्ही आत्ता गोकुळ ॲग्रोमध्ये आलो आहे. इथे नाश्ता खूप छान होता. सकाळी चहा कॉफी छान होती. सगळ्या मुलांनी आमच्या खूप मज्जा केली. जेवण पण उत्कृष्ट होतं. पुरणपोळी होती, कटाची आमटी होती, मुलांनी आवडीने खाल्ली. आता आम्ही बैलगाडीची सफारी वगैरे करून आलो. आता रेन डान्स केला. मुलांनी खूप म्हणजे खूप मजा केली. इथे छान बदक आहेत, खूप छोटे छोटे प्राणी आहेत की जे मुलांनी खूप आवर्जून बघितले, त्यांच्याशी सोबत खेळलेत. आता माझी मैत्रिणी देते. त्यांचा स्टाफ खूप छान आहे, सर्व्हिस खूप चांगली आहे. इथली पुरणपोळी तर उत्कृष्ट आहे. आणि मुलांनी आणि आम्ही सर्वांनी खूप खूप मजा केली. कोरोना नंतर इथे येणं हे खूप छान होता आमचा अनुभव. कोरोना आहेच, कोरोना नंतर नाही, पण कोरोनामध्येही सगळी सोय सगळ्या सुविधा खूप छान होत्या. हॅलो, मी सुजाता दोरके. आमचा मैत्री कट्टा ग्रुपने सगळ्या मैत्रिणी मिळून भोर येथील निसर्गरम्य परिसरामध्ये गोकुळ ॲग्रो टुरिझम इथे आमची वन डे ट्रीप आम्ही आयोजित केली होती. इथे आल्यानंतर आम्हाला खूपच छान अशी सर्व्हिस मिळाली. पहिलं म्हणजे सकाळी नाश्त्यापासून त्यांची सर्व्हिस खूपच छान आहे. नाश्त्यासाठी पण खूप छान होतं. त्यानंतर इकडचा पूर्ण परिसर हा खूप निसर्गरम्य आहे. भाटघर धरणाच्या परिसरात पसरलेला आहे ॲग्रो टुरिझमचा हा परिसर. आणि जेवणाची स्पेशालिटी म्हणाल तर खास अशी पुरणपोळी, त्याच्यावरती सुंदर अशी साजूक तुपातल्या साजूक तुपाची धार, कटाची आमटी. म्हणजे जेवण म्हणजे काय लाजवाबाबत, त्याबद्दल काही बोलण्यात काही पॉईंटच नाही. आणि अजून इथले ॲक्टिव्हिटीज बोलायचं झालं तर म्हणजे इथे लेडीजसाठी अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत. जर यायचं झालं कोणाला तर म्हणजे इथं अनेक ॲक्टिव्हिटीज आयोजित केलेल्या आहेत. जसं की म्युझिकल चेअर म्हणजे संगीत खुर्ची, त्यानंतर मुलांसाठी छोटंसं चिल्ड्रन पार्क आहे. नंतर रेन डान्स आहे, जिथं रेन डान्समध्ये आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केलं. आम्ही सगळ्या गर्ल्सनी पण खूप एन्जॉय केली म्युझिकल चेअर आणि इतर ॲक्टिव्हिटीज. असं म्हणजे असं खूप छान असा आजचा वन डे ट्रीपचा आमचा गोकुळ ॲग्रो टुरिझमचा एक्सपिरियन्स होता. आणि इथला जो स्टाफ आहे, इथली जी सर्व्हिस आहे ती खूप छान आहे. सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्हाला कोऑपरेट केलं. आमचं फोटो सेशनही इथं खूप छान झालं. आमच्याबरोबर लहान मुलं होती, त्यांनीही खूप छान एन्जॉय केलं. आणि आमच्या सगळ्या ग्रुपलाही इथे येऊन खूप छान वाटलं. त्यांनी खूप छान अशी ट्रीप एन्जॉय केली. बस, थँक्यू थँक्यू, बाय.